हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्पॉट राऊंड विषयीची माहिती संपूर्ण बघणार आहोत की स्पॉट राऊंड काय असतो, स्पॉट राऊंड केव्हा आहे, स्पॉट राऊंड विषयीची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कमेंट केली होती की स्पॉट राऊंड विषयीची माहिती प्रोव्हाइड करावी, तर या व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे स्पॉट राऊंडकरिता, तर यामध्ये संपूर्ण माहिती आपण स्पॉट राऊंडच्या विषयी बघणार आहोत. सो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जर चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भातील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, जसे मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाइम लेट गेट स्टार्टेड. सर्वात अगोदर स्पॉट राऊंड म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. तर स्पॉट राऊंड असं असतं मित्रांनो की जे आपले चार राऊंड आहेत त्या चार राऊंडमध्ये समजा विद्यार्थी अलाउड झाले आणि त्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव ॲडमिशन नाही घेतलं, तर अशा ज्या शिल्लक जागा राहिलेल्या असतात या जागेकरिता स्पॉट ॲडमिशन प्रोसिजर ही सुरू केली जाते. त्यानंतर मित्रांनो, जे स्पॉट ॲडमिशनच्या ज्या काही जागा शिल्लक राहतील त्या जागेसाठी आपल्याला या ठिकाणी स्पॉट राऊंड करावं लागतं. तर त्यानंतर जे नेक्स्ट या ठिकाणी असेल ते म्हणजे स्पॉटमध्ये कोणत्या जागा असतील, तर या ठिकाणी ज्या आत्ताच मी सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना थर्ड आणि फोर्थ आणि म्हणजे एक ते चार राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झाले त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी ते कोणत्या कारणास्तव ॲडमिशन घेतले नसतील, तर अशा ज्या शिल्लक जागा असतील त्या जागा आपल्याला स्पॉट राऊंडकरता असतील, त्यामुळं जागा खूप कमी असतात. तर तुम्ही स्पॉट राऊंडला जाण्या अगोदर जर तुमचा तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये जर नंबर लागत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी ॲडमिशन घ्या, तुम्ही स्पॉट राऊंडचा विचार करू नका. त्यानंतर मित्रांनो, स्पॉट राऊंडसाठी कोण एलिजिबल असणार आहे हा क्वेश्चन देखील भरपूर विद्यार्थ्यांनी विचारतात, कारण भरपूर विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये माहीत नाही. तर असं सांगतो मित्रांनो या ठिकाणी की जे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत आणि जे विद्यार्थी फायनल मेरिट लिस्ट ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आणि त्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे असे सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी इलिजिबल असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे असे सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंडकरिता इलिजिबल राहतील. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न देखील पडतो की प्रिफरन्स न दिलेल्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घेता येणार आहे का स्पॉटमध्ये, तर या ठिकाणी हो मित्रांनो, तुम्हाला जरी तुम्ही त्या कॉलेजचं प्रिफरन्स दिलं नसेल आणि त्या कॉलेजला वॅकन्सी अवेलेबल असेल तर तुम्हाला नक्कीच त्या कॉलेजला स्पॉट राऊंडसाठी उभं राहता येतं, त्या कॉलेजला तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये उभारू शकता. मग असं नाही आहे की तुम्ही त्या ठिकाणी त्याचा प्रिफरन्स दिलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला त्या कॉलेजला स्पॉट राऊंडकरिता उभार नाही राहता येणार, तर तुम्ही प्रिफरन्स द्या किंवा नका देऊ त्या तुम्हाला सर्व कॉलेजकरिता तुम्ही या ठिकाणी इलिजिबल असाल, त्या ठिकाणी तुम्हाला उभं राहता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, स्पॉट राऊंडमध्ये कोणत्या मार्क्सवरती आधारित असेल, तर जो स्पॉट राऊंड आहे तो कोणत्या राऊंडवरती आधारित असेल असा देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न येतो की CET मार्क्सवरती असणारे का 12वी बेस असणारे किंवा तुमचे जे टोटल पॉईंट्स आहेत त्या आधारे असणारे. या ठिकाणी मित्रांनो, जे तुमचे फायनल मेरिट लिस्टमध्ये मार्क्स आलेले जे पॉईंट असतील त्यामध्ये मग तुमचे जे एक्स्ट्रा पॉईंट ग्रेड धरलेले आहेत ते एक्स्ट्रा पॉईंटसहित त्या पॉईंटच्या आधारे तुमचं स्पॉट राऊंड या ठिकाणी होणार आहे, म्हणजे तुमचं जे फायनल मेरिट लिस्ट आलेली इन्क्लुडिंग ऑल पॉईंट्स 7-12 असेल, भूमिहीन असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, हे मिळून जे पॉईंट्स तुमचे लास्टला झालेले आहेत त्या पॉईंटनुसार तुमचं स्पॉट राऊंडचं ॲडमिशन हे आधारित असेल. त्यानंतर मित्रांनो, मेन प्रोसिजर काय असणार आहे, तर स्पॉट राऊंडची जी प्रोसिजर असणार आहे, तर सर्वप्रथम आपल्याला ज्या कॉलेजच्या वॅकन्सी असतील त्या कॉलेज वॅकन्सीज या ठिकाणी चेक करावं लागणार आहे. ज्या वॅकन्सी असणार आहेत कुठल्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी सीट शिल्लक आहेत असे सर्व आपल्याला या ठिकाणी जे वॅकन्सीज असतील ते चेक करायच्या. तर मित्रांनो, आणखीन याचे या संदर्भातलं जे काही वॅकन्सी असतील या संदर्भातलं कुठलंही अपडेट वेबसाईटवरती
पद्धतीने हे करणं, आणखीन थर्ड आणि फोर्थ राऊंड बाकी आहेत. ज्यावेळेस थर्ड आणि फोर्थ राऊंड बाकी संपतील त्यानंतर हे जे कटआउट असेल, जे वॅकन्सीज असतील शिल्लक राहिलेल्या त्या डिस्प्ले केल्या जातील. त्यावरती आपण चॅनलच्या माध्यमातून डेडिकेटेड व्हिडिओ पाहूयात. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, तर वॅकन्सी, कॉलेज वॅकन्सी चेक करायच्यात. तर त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट जे प्रोसिजर असणार आहे ते म्हणजे कोणत्या पॉईंटपर्यंतचे विद्यार्थी केव्हा बोलवले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी डेट फिक्स नाही आहेत, स्पॉट राऊंडची डेट आणखीन फिक्स नाही आहे. पण कोणत्या पॉईंटपर्यंतचे विद्यार्थी केव्हा बोलतील हे आपण या ठिकाणी बघूयात. तर लक्षात घ्या, जे फर्स्ट पहिला दिवस असेल त्या दिवशी 85 व त्यापेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी स्पॉट राऊंडसाठी बोलवले जातात. तर 85 आणि त्यापेक्षा अधिक अधिक पॉईंट असणारे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी या ठिकाणी स्पॉट राऊंडसाठी जायचं आहे. त्यानंतर जे आहे ते म्हणजे 65 व त्यापेक्षा अधिक, म्हणजे 65 आणि त्याच्यावरचे विद्यार्थी 85 असे सर्व विद्यार्थी दुसऱ्या दिवशी, दुसरी जी डेट असेल त्या दिवशी त्यांनी जे स्पॉट राऊंडसाठीचे सेंटर दिलेले असतील, आता सेंटर कुठले असतील ते आणखीन त्याचं अपडेट नाही, ते आपण नंतर बघूयात. तर त्या सेंटरवरती जाऊन त्यांनी स्पॉट राऊंडसाठी उभारता येणार आहे. त्यानंतर तिसरी डेट असणारे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये 50 व त्यापेक्षा अधिक पॉईंट असणारे विद्यार्थी यांनी हजर राहायचं आहे तिसऱ्या दिवशी. तर 50 किंवा त्यापेक्षा अधिक पॉईंट्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो चौथा दिवस देखील असतो. तर चौथ्या दिवशी जे सर्व पात्र उमेदवार असतील, जे 85 वरचे आणि 50 वरचे जे सर्व पात्र विद्यार्थी, ज्यांचे मेरिट लिस्टमध्ये नाव आलेले असे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ज्या चौथा दिवस असणार आहे त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे. त्यानंतर आणखीन एक डेट असते, त्यामध्ये जे पाचवी डेट असणार आहे, पाचवा दिवस, त्यामध्ये सर्व पात्र उमेदवार जागेच्या रूपांतरासह, म्हणजे त्यामध्ये असे विद्यार्थीसुद्धा येऊ शकतात की ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेज अलॉट झालेले, त्यांनी ॲडमिशन देखील घेतले परंतु त्यांना कॉलेज चेंज करायचे, ट्रान्सफर करायचे, असे विद्यार्थी सर्व विद्यार्थी जे पात्र उमेदवार असतील त्यांना जागा रूपांतरासह ॲडमिशन प्रोसिजर स्पॉटमध्ये करायचे. असे सर्व विद्यार्थ्यांनी या पाचव्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहायला त्यांना भेटेल मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण स्पॉट राऊंड विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा, तुमच्या कमेंटला 100% रिप्लाय दिला जाईल. आणि मित्रांनो, जसंही याच्या डेट्स येतील त्यावरतीसुद्धा नक्की व्हिडिओ बनवला जाईल आणि आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल. डेट ऑलरेडी आलेल्या होत्या परंतु मागमध्ये काही जे शेड्यूल होतं त्यामध्ये अपडेट झालं, त्यामुळे डेटसुद्धा मागवड होऊ शकतं, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी डेटसुद्धा इन्क्लूड केलेले नाही आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली, माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूयात अशीच एक नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.